माळीण दुर्घटनेनंतर गेल्या 6 दिवसांपासून शोधकार्य सुरू आहे. तिथे ढिगाऱ्याखालून आतापर्यंत 129 मृतदेह बाहेर काढण्यात आले. पण NDRF जवानांच्या हाती जे साहित्य सापडलं ते पाहून काळजाचा ठोका चुकतो. हे साहित्य होतं एका लग्नाच्या खरेदीचं, लग्नाच्या बस्त्याचं. दुपारी 1:30 सुमारास NDRFच्या जवानांना गाळाखाली गाडला गठ्ठा आणि एक टोपींचा गठ्ठा होता. हे सगळं साहित्य एका पोत्यात बांधून ते शासन दरबारी जमा करण्यात आलं. सर्वांच्याच हृदयाला वेदना देणारं हे दृश्य कोणालाच पाहवत नव्हतं. कारण माळीमधल्या ज्या घरात लग्नाचं आनंदी वातावरण होतं त्या घराचं नामोनिशाणच मिटलं होतं. या घरात सुखी संसाराची स्वप्न कुणी रंगवत असेल, पण त्या स्वप्नांची चिखल माती झाली होती. हे घर तर मातीमोल झालंच, पण या घराशी ज्यांचे नातेसंबंध जुळणार होते त्या घरावर देखील या माळींच्या दुर्घटनेनंतर दुःखाचा डोंगर कोसळला. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.